लोकशाहीमध्ये जे प्रथा परंपरा आहे ती विरोधी पक्षानं किंवा विरोधी पक्षाच्या आमदारानं विरोधी पक्षाच्या खासदार जी सत्तेवर असलेल्या मंडळींच्या सुद्धा दाखवल्या पाहिजे, त्यांना विरोध केला पाहिजे, हा एक पॉलिटिक नियम आहे. राष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण इथं वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे. उद्या एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर हे कौतुक करायला लागले तर भविष्यात ह्यांचा गट पण फुटून आता इकडे येतो की काय अशी शंका निर्माण होऊ शकते. म्हणून जरी काम चांगलं केलेलं असतं तर त्याला विरोधाला विरोध म्हणून विरोध करतात. सर आदित्य ठाकरे असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी आपलं निमंत्रण खाली होतं. आता नीती आयोगाच्या बैठकीला जावं लागतं. दर वर्षासाठी एकदा बैठक असते. मला माहिती याच्यापूर्वी नीती आयोगाच्या बैठकीला आपण गेलो होतो नाही, त्याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. नीती आयोगाची बैठक आहे. आपल्याला आठवत असेल की दिल्ली वारी करूनही महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला जो दिलासा दिला तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला, त्या ठिकाणी दिल्लीतच जावं लागतं. कारण सुप्रीम कोर्ट हे दिल्लीमध्ये आहे. आमच्या वकिलाशी चर्चा करायची होती, त्याच्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वतः मुख्यमंत्र्यांमध्ये दिलेला आहे. नीती आयोगाची काल बैठक होती, आज देखील त्यांची बैठक आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतनं 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत प्रत्येक घरावर झेंडा जो लावायचा आहे त्याच्या नियोजनाची सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहे. त्याच्यासाठी तिथे गेलेले आहे. त्याच्यामुळे दिल्लीला जाताना त्याची मला नच जाणार. आणि कालच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरनं एकनाथ शिंदे किती जमिनीवर आहे ते अख्ख्या महाराष्ट्रातून दाखवले. ते मुंबईला मी असताना पुण्याचे सगळे पदाधिकारी मला भेटायला आले होते. ते त्यांचे पुण्याचे शहरप्रमुख होते. आमच्यासोबत काम करणारे असंख्य कार्यकर्ते होते. त्यांनी मला एक विनंती केली की पुण्याच्या सत्काराला आपण आलं पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की माझा जर तुम्ही सत्कार करणार असाल तर तो तातडीच्या चौकात झाला पाहिजे. आणि तातडीच्या चौकात येऊन तुम्ही सत्कार करणार आहे. त्याही शरीराचा संबंध आहे. ते असं मागणं वार करण्यापेक्षा, मागणं अन्य करण्यापेक्षा मी तारीख आणि वेळ देणार आहे. त्याच्यामुळे त्यावेळी देखील सांगितलं होतं की माझं अंत कोणी होऊ नये, मी सहनशील आहे किंवा मी शांत आहे त्याचा अर्थ मी असहाय्य नाही. त्याच्यानंतर अनेकांनी मला पत्र लिहिली. अनेकांनी सांगितलं की स्वतःचा स्वतः हल्ला करून घेतला. तर स्वतःचा स्वतः जर हल्ला करून घ्यायचा असा तरी कोथरूडला गेलो नसतो किंवा त्या कात्रजला गेलो नसतो. त्याच्यामुळे सगळा जो काही प्रोसेस झालेला आहे. हल्ला झाल्यानंतर विनायक भाऊंनी सांगितलं की हा शिवसैनिकांनी केलेला हल्ला नाही. तिथल्या स्थानिक लोक आता जेलमध्ये आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला अभिमान वाटतो आम्ही हल्ला केला. त्याच्यानंतर देसाई साहेब म्हणतात सगळ्यात ज्येष्ठ तपोवृद्ध नेते ते म्हणतात की याच्याबद्दल मला अभिमान आहे. म्हणजे मला असं वाटतं की जे आता हे जे काही बोलत आहेत त्यांनी पहिले एकमत केलं पाहिजे त्या संदर्भात बोलतात. आणि तिचा आवर्जून एका ज्येष्ठ पत्रकारांमध्ये उल्लेख करेल. त्यांची एक व्हिडिओ क्लिप पाहून जाते ज्येष्ठ पत्रकाराची महाराष्ट्रातल्या. आणि त्याच्यामध्ये या हल्ल्यावर विस्तृत असं त्यांनी भाष्य केलं. आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेच्या राजकीय इतिहासामध्ये आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी कधीही पोलीस महासंचालकांना भेटत नव्हते. उलट त्यांनी थापाचा एक उदाहरण दिलं आहे. केकी थापा म्हणून जे होते त्यांचं उदाहरण दिलं आहे की शिवसेनेमध्ये एवढी पारदर्शकता होती की केकी थापावर जे गुन्हे